मंडळी, हिवाळा आला किंवा पावसाळ्यात थंडावा पसरला की आपल्याला सोलापुरी चादरींची हमखास आठवण येते. तसंच राज्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लागल्या की लातूरचं राजकारण डोळ्यासमोर उभं राहतं. कारण इथलं एक जिन्सी राजकारण नेहमीच धक्कादायक असतं. त्यात हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवला गेला आहे. त्यामुळे केंद्रात ताकद वाढवायची असेल तर सोलापूरची राखीव जागा हवीच हे समीकरणच तयार झालेलं आहे. म्हणूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू असते. आता या मतदारसंघात एक मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. कित्येक वर्ष काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता, मात्र 2019 लोकसभेत भाजपने काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांना घरचा रस्ता दाखवला. तेव्हापासून त्यांची मुलगी प्रणिती शिंदे या जिल्ह्याची एक हाती कमान सांभाळत आहे. यावर्षी तर सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. म्हणूनच त्यांच्या जागी त्यांच्या मुलीला लोकसभेचं तिकीट इथून काँग्रेसनं दिलं आहे. पण प्रणिती शिंदे यांच्या पहिल्याच लोकसभेला भाजपचे राम सातपुते यांचं तगडं आव्हान त्यांच्यासमोर आहे. म्हणूनच प्रणिती शिंदे विधानसभेनंतर आता लोकसभेचा पहिला प्रयत्न विजयात रूपांतरित करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर मग आज लोकसभा 2024 पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, लोकसभेपूर्वी सोलापूर मतदारसंघात वेगळ्या चर्चा सुरू होत्या की आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपने लोकसभेची ऑफर दिली आणि त्या भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा लढवणार. मात्र या सगळ्यांपासून दूर राहत प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात गाठीभेटी मोर्चेबांधणी सुरूच ठेवली. अखेर काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर झाली आणि प्रणिती शिंदे यांचं नाव त्यांच्या वडिलांच्या जागी समोर आलं. तर भाजपने सोलापूर लोकसभेसाठी यंदा माळशिरस मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांची निवड केली आहे. त्यामुळे यंदा सोलापुरात प्रणिती शिंदेविरुद्ध राम सातपुते असा सामना रंगणार आहे. दोन तरुण उमेदवारांमधील कडवी झुंज अशी या मतदारसंघाची सध्याची ओळख झाली आहे. तरुण तडफदार नेतृत्वांचा हा लोकसभेचा रणसंग्राम जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी इथला इतिहास बघायला हवा. सन 1952 सोलापूर लोकसभा मतदारसंघाची पायाभरणी झाली. तेव्हापासून 1957 सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार निवडून आले. त्यानंतर 1962 इथे काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. 1991 इथे कुठल्याच पक्षाला विजयात सातत्य ठेवता आलं नाही. पण सुशीलकुमार शिंदे 1998 पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर 1999 देखील दुसऱ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले. 2003 खासदारकीचा राजीनामा देऊन ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून आले. तो 2004 सुभाष देशमुख यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात निसटता विजय मिळाला. त्यावेळी सुशीलकुमार शिंदेंच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं, मात्र त्या पराभूत झाल्या. 2009 मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर हा राखीव मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आला. 2009 सुशीलकुमार शिंदे खासदार म्हणून निवडून आले, मात्र 2014 मोदी लाटेचा त्यांना फटका बसला. 2014 सोलापुरातील शिंदेशाहीला घरघर लागली आहे. 2019 सुशीलकुमार शिंदे यांचा जिवारी लागणारा पराभव झाला. गौडगाव मठाचे मठाधिपती डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराजांनी सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला. इथे भाजप आपला शिक्का चालवताना दिसत आहे, पण यावर्षी भाजपचा शिक्का मिटवण्यासाठी आणि वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी चांगलीच कंबर कसली. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांचा राजकीय पंचनामा जाणून घ्यायचा झाल्यास, आमदार प्रणिती शिंदे या 28 आमदार झाल्या. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या तरुण आमदार म्हणून प्रणिती शिंदे यांची लोकप्रियता आहे. त्यांनी वडिलांकडून राजकारणाचे धडे घेत महाराष्ट्राच्या राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आणि 2009 सलग 3 सोलापूरच्या आमदार म्हणून बहुमताने निवडून आल्या. अभ्यासू आणि व्यासंगी राजकारणी, दांडगा लोकसंपर्क, आक्रमकता, मनमिळावू स्वभाव आणि प्रभावी वक्तृत्व कौशल्य या बळावर
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी राज्याच्या राजकारणात आपली स्पेस निर्माण केली आहे. मोदी लाटेतही विधानसभेला त्यांचा विजय कोणीच थांबवू शकला नाही. ते आता लोकसभेत राम सातपुतेंना जमणार का? यासाठी राम सातपुते यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास, राम सातपुते हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. अवघ्या 34 वर्षांचे सातपुते हे संघातून तयार झालेले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून वाढलेले तरुण नेते आहेत. ते मूळचे बीड जिल्ह्यातले असले तरी ऊसतोडीच्या निमित्ताने माळशिरसला आले आणि तिथले आमदार होऊन आज लोकसभेच्या मैदानात आहे. मध्यंतरी त्यांनी विधानसभेत शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली, पण तेव्हापासून ते चांगलेच चर्चेत आले आहे. एकूणच इथला विचार करता काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचे आव्हान परतावून लावण्याच्या अनुषंगाने भाजपने विचारपूर्वक आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत होण्याची अपेक्षा आहे. आता या मतदारसंघाची परिस्थिती बघितली तर सोलापूर हा मतदारसंघ कर्नाटक तेलंगणाच्या सीमेवर येतो, त्यामुळे इथे बहुभाषिक मतदारसंख्या आहेत. त्यात इथे गेल्या कित्येक वर्षापासून शिंदे आणि मोहिते पाटील असंच राजकारण इथे दिसून आलं आहे. त्यात या मतदारसंघात लिंगा समाजाचं वर्चस्व आहे. त्यानंतर मुस्लिम, अनुसूचित जाती, धनगर, पद्मशाली समाज अशा जातींचा देखील पगडा आहे. पण इथलं काही वर्षातलं गणित बघितलं तर इथे लिंगायत समाज नेहमीच भाजपला पाठिंबा देत आला आहे. 2014 आणि 2019 तर लिंगायत समाजाचं एक हाती मतदान भाजपच्या पारड्यात पडलं होतं. त्यामुळेच इथे भाजपला जम बसवण्यात यश आलं आहे. परंतु यावेळी प्रणिती शिंदे मैदानात आहे. वंचितच्या उमेदवारानं ऐनवेळी माघार घेतली, त्यामुळं मुस्लिम, दलित आणि इतर मतदान विभाजन सध्या तरी होणार नाही. याचा फायदा प्रणिती शिंदे यांना नक्कीच होऊ शकतो. या लोकसभा मतदारसंघात सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. म्हणजेच 4 भाजप, 1 राष्ट्रवादी आणि 1 काँग्रेस अशी परिस्थिती सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने सोलापूरमध्ये आपलं बळ वाढवलं आहे. आता इथल्या प्रमुख समस्यांवर एक नजर टाकल्यास इथे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. खरं तर इथलं उजनी धरण खूप प्रसिद्ध आहे. इथल्या पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणूनच हे धरण बांधण्यात आलं. मात्र शहरात पावसाळ्यातही आठवड्यातून एकदा पाणी येतं. दररोजची पाणी पुरवठा योजना आजतागायत रखडली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे शिक्षणाची वानवा तर आहेच, पण विडी उद्योग, सुती कापड उद्योग यासारख्या छोट्या मोठ्या उद्योगांव्यतिरिक्त कुठलेच मोठे उद्योग क्षेत्र दिसत नाही. म्हणूनच सोलापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान भाजप खासदारांवर मतदारांची नाराजी आहे. भाजपचे विद्यमान खासदार सोलापूर लोकसभा मतदारसंघात क्वचितच दिसतात. 2019 भाजपकडून विजयी होताच सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजप खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराजांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेतला. बोगस जातीच्या दाखल्यामुळे भाजपचे खासदार अडचणीत आले. निवडून आल्यापासून भाजपचे खासदार कधीतरीच मतदारसंघात काम करताना दिसून येतात. लोकसभेत देखील डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराजांची गैरहजेरी सोलापूरकरांना सर्वश्रुत आहे. कोल्हापुरातील मतदार नेहमी विद्यमान भाजप खासदारांवर नाराजी व्यक्त करतात. म्हणूनच यावेळी भाजपने दुसरा चेहरा दिला आहे. असं असलं तरी आधीचा अनुभव पाठीशी धरून मतदार मतदान करणार नाही असं आपण म्हणूच शकत नाही. त्यामुळे राम सातपुते यांना जनतेच्या मनात भाजपाबद्दल पुन्हा विश्वास निर्माण करणं हा मोठा टास्कच आहे. तर ही प्रणिती शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. बघूयात सोलापूरकर आता कोणाला सोलापूरची गादी बहाल करतात ते. यात तुमचे मत जास्त महत्त्वाचे. सो कमेंट बॉक्स तुमची वाट बघतोय. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.